आईसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड म्हणजेच BBIL यांच्या एकत्रित पार्टनरशिपमध्ये पहिला भारतीय वैक्सीन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातूनचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि साधारणपणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि ICMR यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी जे सार्स कोविड टू पासून जे त्याचे जे स्ट्रेन्स आहेत त्यापासून डिराईव करण्याचं काम हे वॅक्सिन त्यापासून डिराईव करण्याचं या ठिकाणी केलं जात आहे. आणि मला यात सांगायला एक समाधान आहे की आज मी डॉक्टर भार्गव जे ICMRचे डायरेक्टर आहे प्रमुख आहे त्यांच्याशी बोलल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी साधारणपणे 13 ते 14 महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये क्लिनिकल ट्रायल्स करण्याच्या दृष्टिकोनातूनच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 7 जुलैपर्यंत ह्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा या सगळ्या हॉस्पिटल्समधून केलेली आहे. आणि इन जनरली 15 ऑगस्टपर्यंत हे सगळं प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल दोन्हीही पूर्ण काम होऊन 15 ऑगस्टपर्यंत हे पहिलं इंडिजिनियस वॅक्सिन लॉन्च करावं अशा पद्धतीचा त्यांचा उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून ICMR प्रयत्नशील आहे. मला मी आशादायी आहे की जर सगळे वेळेत झालं तर आपल्या देशाचं पहिलं वॅक्सिन ICMR आणि BBIL संयुक्त विद्यमाने निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी रुजू होऊ शकेल जर सगळे वेळेत अप्रूवल्स आणि ह्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स वेळेत झाल्या तर. आणि त्यामुळं त्या बाबतीत मी निश्चित प्रकारे एक आशेने 15 ऑगस्टची वाट बघत आहे.